यश हे दैनंदिन सवयींचं फळ आहे, आयुष्यात एकदाच केलेल्या परिवर्तनाचं नव्हे. नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बुक्स माय वे. आजचं आपलं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. पुस्तकाचे मूळ लेखक आहेत जेम्स क्लिअर, तर याचा मराठीत अनुवाद केलेला आहे सुदर्शन आठवले यांनी, तर मंजुल पब्लिकेशन हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. लहान लहान सवयी अंगी बांधून आपण स्वतःमध्ये कसा परिवर्तन घडवून आणू शकतो याचीच उदाहरणं या पुस्तकामध्ये लेखकांनी आपल्यासाठी दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया ॲटॉमिक हॅबिट्सची शक्ती. ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात सवयी अंगी कशा बांधवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लिअर सांगतात की छोटे छोटे बदल जीवनामध्ये महान परिणाम घडवून आणतात. ते काही सोपी तंत्र आपल्याला शिकवितात ज्यांच्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन आपलं जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होतं. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या विस्मरणात गेलेल्या सवयींची ताकद आपल्याला सांगितलेली आहे. त्यांनी यामध्ये पुस्तकामध्ये 2 मिनिटांचे रूल्स दिलेले आहेत, तसेच गोल्डी लॉक्स रूल. हे छोटे बदल तुमचं करिअर, तुमचे नातेसंबंध आणि तुमचं संपूर्ण जीवन यात परिवर्तन घडवतील आणि तुम्ही प्रत्येक दिवस जीवन कसे घडवता हे सर्व तुमच्या सवयीवरच अवलंबून असतं. तुमचा सवयींविषयीचा दृष्टिकोन बदलून टाकणारं असंच हे पुस्तक आहे. मनात काने चांगले मोठे काहूर माजवले तर कोणत्याही स्वरूपाच्या कसेवर मात करता येते. जर्मन लेखक, कवी व तत्वज्ञ फ्रेडरिक नीट्श याने म्हटलं आहे, ज्याच्याजवळ जगायला बळकट कारण असते तो कोणत्याही काचा सामना करू शकतो. खरोखर एक महत्त्वाचं सत्य त्यांनी या वाक्यातून सांगितलेलं आहे. जेव्हा आपल्याकडे आपण कोणतीही गोष्ट का करायची याचं समर्थ पुरेसं असं कारण असतं, तेव्हा आपण प्रत्यक्ष कृतीला जोमाने सुरुवात करतो आणि ती तीव्र इच्छाच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या यशापर्यंत घेऊन जातं. हुशार चलाक असण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ते आपल्या हातून कृती घडणं, कारण नुसतेच विचार करून कृती न करता आपण आपलं ध्येय कधीच साध्य करू शकत नाही. आणि या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं हे छोट्या छोट्या उपायांनी जेम्स क्लिअर यांनी आपल्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकामध्ये आपल्याला छान छान अशा युक्त्या दिलेल्या आहेत, छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत, जगप्रसिद्ध अशा लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ज्याच्यामुळे आपण खरोखर प्रेरित होतो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या वाईट सवयी काढून टाकण्यासाठी आणि नवीन चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचलंच पाहिजे असंच हे पुस्तक आहे. जेम्स क्लिअर या पुस्तकामध्ये सांगतात की रोज स्वतःमध्ये फक्त 1% बदल करा आणि चमत्कार पहा, कारण तुम्ही वर्षामध्ये 365 दिवसात के स्वतःमध्ये बदल घडवलेला असतो. तसेच ते आपल्याला फोकस राहायला सांगतात, 25 अशा गोष्टींची यादी करायला सांगतात की ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि 25 पैकी फक्त 5 गोष्टींना प्राधान्य देऊन काम करण्यास ते आपल्याला सांगतात. छोट्या छोट्या सवयी म्हणजे नक्की काय, तर आपल्याला वजन कमी करणं हे सर्वांनाच मोठं टार्गेट वाटत असतं, पण त्याच्यासाठी एक छोटासा उपाय काय आहे माहितीये, फक्त अंथरुणातून उठणं आणि आपले फिरायला जायचे शूज घालणं. या एका छोट्या सवयीमुळे पुढची क्रिया तर आपोआपच घडते. किंवा आपल्याला पुस्तक वाचायची सवय लावायची आहे, तर याच्यासाठी एका दिवसात एक पुस्तकच वाचलं पाहिजे एवढं मोठं ध्येय नाही ठेवायचं. तर दररोज मी झोपण्याच्या आधी 1-2 पानं वाचेन, ते पुस्तक सतत समोर ठेवेन, या जरी सवयी लावल्या तर आपल्याला नक्कीच वाचनाची सवय लागते. या छोट्या छोट्या 2 मिनिटांच्या अशा सवयींचा परिणाम किती मोठा घडतो हे त्यांनी या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, तर उद्देश तर सर्वच जण ठेवतात, ध्येय तर सर्वच जण ठेवतात, परंतु ते पूर्ण करण्यासाठी कृतिशील कोण राहतो आणि आपल्या वाईट सवयींवर मात करून छोट्या छोट्या सवयी चांगल्या सवयी अंगी बांधवतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आपल्या सवयी बदलून जीवन कसे बदलते हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा. आणि हे पुस्तक एकदाच वाचून पूर्ण करण्यासारखं नाहीये, ही कथा कादंबरी नाहीये, तर हे पुस्तक संग्रही ठेवा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला स्वतःमधल्या चांगल्या सवयी कशा सतत बदल घडवून आणायच्या आहेत हे कायमच तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर राहील.
हे पुस्तक आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. आजचा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह, एका नवीन अनुभवासह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, वाचत राहा. धन्यवाद.